नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भारत पाक सीमेवर गोळीबार, नाशिकचे सुपुत्र केशव गोसावी शहीद. शिराळ्यामध्ये एका महिलेचा खून, परिसरात खळबळ. सेलूमध्ये रस्त्यांची मागणी, रस्ते न झाल्यास नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा. आणि पुण्याचे नाव बदलून जिजापूर ठेवा, संभाजी ब्रिगेडची मागणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भारतीय सैन्य दलातील मराठा बटालियनचे जवान केशव सोमपुरी गोसावी हे जम्मू काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज दुपारी ओझर विमानतळावर येणार आहे. त्यानंतर 3 वाजेपर्यंत शिंदेवाडी येथे ते जाणार आहे, अशी माहिती शासकीय यंत्रणेकडून मिळत आहे. शहीद जवान केशव गोसावी यांचे 4th पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडी येथे, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पंचाळे येथे आणि 12th पर्यंतचे शिक्षण वावी येथे झाले आहे. वयाच्या 29व्या वर्षी आतंकवादी हल्ल्यात ते शहीद झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. शिराळ्यातील कापरी येथे एका विवाहितेचा अनैतिक संबंधातून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला असावा, तसेच या महिलेचा गळा दाबण्याचाही प्रयत्न झाल्याचे शवविच्छेदनात आढळून आले आहे. या खुनाप्रकरणी संशयित अनिल सर्जेराव चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापरी येथील शेतामध्ये विवाहितेचा अनैतिक संबंधातून खून करून तिचा मृतदेह तिथेच टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये त्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा, तसेच या महिलेचा गळा दाबण्याचाही प्रयत्न झाल्याचे शवविच्छेदनात आढळून आले आहे. या खून प्रकरणी संशयित अनिल सर्जेराव चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की कापरी येथील स्मशानभूमीपासून काही अंतरावर असणाऱ्या शेतात शेतमालकाला एका अनोळखी विवाहितेचा मृतदेह दिसला. याबाबत तातडीने शिराळा पोलिसांना त्यांनी कळवले. यावरून अनोळखी विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची पोलिसात नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी चौकशी केली असता कापरी अथवा त्या परिसरातील ही महिला नसल्याचे आढळून आले. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला असता वैद्यकीय अधीक्षक यांनी शवविच्छेदन केले. यामध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर जखम आढळून आली, तसेच गळा दाबण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दुपारी 2 च्या सुमारास मयत महिलेचा पती कुरळप पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यासाठी आले. त्यावेळी अनोळखी महिलेचे प्रेत सापडल्याची माहिती मिळाली आणि या महिलेचा फोटो दाखवला, त्यामुळे सदर महिलेची ओळख पटली. याबाबत मयतचे पती यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे हे करत आहेत. काल दिनांक 10 नोव्हेंबर रोजी कापरी गावामध्ये संग्राम कुंभार म्हणून जे आहेत त्यांच्या शेतामध्ये एक 30 ते 35 वयाची महिलांचं मृतदेह सापडल्याबाबत तिथले पोलीस पाटील कुंभार यांनी पोलीस ठाण्यास कळवलं होतं. त्यावरून सदर महिलेचा आसपासच्या परिसरात शोध घेतला, परंतु कुणी तिचं मिळून आलं नाही. त्यानंतर तिचा फोटो व्हॉट्सअपद्वारे वगैरे प्रसारित केल्यानंतर सदरची महिला ही कुरळप येथील सुवर्णा उत्तम घनवट असल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून तिचं पी एम वगैरे झाल्यानंतर तिच्या पी एममध्ये तिच्या डोक्यामध्ये अंतस्राव झाल्यामुळे रक्ताचा ती मयत झाल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून पुढील तपास केला असता असं लक्षात येते की सदर महिला ही त्याच्या घराशेजारीच जे मंगल कार्यालय आहे, वनश्री मंगल कार्यालय, तिचा जो मालक आहे चव्हाण, अनिल सर्जेराव चव्हाण, त्याच्यासोबत परवा दिवशी रात्री म्हणजे 9 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास त्याच्यासोबत गेलीचं तिचा मुलगा श्रेयस यांनी सांगितलं. त्यावरून अधिक तपास केला असता असं दिसून येते की सदर महिलेला महिलेचे आणि त्याच्या अनैतिक संबंधास ती महिला विरोध करत असल्याच्या कारणानं
या आरोपीने तिचा खून केल्याचं दिसून येते, कारण तो आरोपी तेव्हापासून फरार आहे. तरी त्याचा सध्या शोध घेणं सुरू आहे, त्यासाठी एक 3 पथकं नियुक्ती केलेली आहे. लवकरच तो आरोपी ताब्यात मिळाला, त्यानंतर पुढील तपास. शिराळा तालुक्यातील आरळा बोर्डेवाडी जाणाऱ्या वळण मार्गावर एका गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे सुमारे 8 लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाहीये. या घटनेची नोंद कोकरूड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शिराळा तालुक्यातील राजाराम शंकर बेर्डे बेर्डेवाडीला जात असताना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आरळा बेर्डेवाडी जाणाऱ्या डांबरी रोडने गाडी चालवत असताना वळण मार्गावर आरळा हद्दीत त्यांनी गाडी रोडच्या साईडला ओढून ब्रेक मारला असता त्यांची गाडी स्लिप होऊन जवळजवळ 100 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचे सुमारे 8 लाखांचे नुकसान झालेले आहे. या घटनेची नोंद कोकरूड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. सेलूतील रायपूर हे गाव 20 किलोमीटर अंतरावर असून त्यापैकी चिखलठाणा ते रायपूर हे गाव 3 किलोमीटर वर आहे. चिखलठाणा ते रायपूर रस्ता नसल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. हा रस्ता येणाऱ्या काही दिवसांमध्ये न झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे समस्त गावकरी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. गेल्या 30 वर्षापासून या गावात रस्ता झालेलाच नाही. चिखलठाणा ते रायपूर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात येथे गाड्या स्लिप होऊन अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे शिवसेनेचे शाखाप्रमुख सोमेश्वर गाडेकर आणि गावकरी यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार अर्ज तक्रार दिल्या आणि पाठपुरावा देखील केला असता तरीही याची कुठल्याही पद्धतीने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हा रस्ता येणाऱ्या काही दिवसात न झाल्यास गावकऱ्यांच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे समस्त गावकरी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. सोमेश्वर गणेशराव गाडेकर सेलू तालुक्यातून रायपूर गावातून बोलत आहे. माझ्या गावाचा रस्ता इतका बिकट आहे की त्या गाव रस्त्याने डिलिव्हरी पेशंटसुद्धा नेऊ शकत नाहीत. आम्ही बँडशी खात्यामध्ये तक्रार केली होती, पण आमचा काय फळ मिळाला नाही. आम्हाला कोणी काय रस्ता दिला नाही, नुसतं आश्वासन देते करू, ह्या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू, पण या गोष्टीला जवळजवळ 20 वर्षे झाली आहेत. आमच्या गावाला रस्ता झालेला नाही. तरी आता जर नाही झाला तर आम्ही 15 दिवसांमध्ये बँडशी खात्यामध्ये आंदोलन करू. मी आसाराम बापूराव गाडेकर राहणार रायपूर तालुका सेलू येथील रहिवासी असून आम्ही सेलू तालुक्यातील बँडशी अधिकाऱ्याकडे 1 वर्षापूर्वी आमच्या रस्त्याच्या मागणी संदर्भात निवेदन दिले होते. आमच्या गावच्या रस्त्याची दुरावस्था इतकी बिकट आहे की जर एखादं डिलिव्हरी पेशंट तालुक्यात न्यायचं झालं तर पेशंट अर्ध्या वाटातच डिलिव्हरी होते, किंवा एखादं बाळही दगावतं तरी मजदूर अधिकाऱ्यांनी आमच्या निवेदनाची कुठलीही दखल आजपर्यंत तरी घेतलेली नाही. जर आमची दखल घेतल्या जात नसेल तर येत्या 15 दिवसात आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने बँडशी कार्यालयावर आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. शालिनी प्लस साठी प्रताप काकडे, सेलू, परभणी. फैजाबादचे अयोध्या झाले, अलाहाबादचे प्रयागराज झाले, त्याच धर्तीवर पुण्याचे नावही जिजापूर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे. पुणे हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी वसवले असल्यामुळे त्यांचेच नाव या शहराला द्यावे असं ब्रिगेडच्या नेत्यांनी म्हटले आहे. या मागणीसाठी संतोष शिंदे यांनी राज्य सरकारला निवेदनही दिले आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. आता पुण्याचं नाव बदलून जिजापूर करावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचा अर्थात जिजाऊंचा वसा आणि वारसा आहे. जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवत हे शहर वसवलं. 1630 मध्ये विजापूरच्या आदिलशहाने पुणे शहराची लूट केली. त्यावेळी भीतीमुळे तिथे कोणीही राहण्यास धजावत नव्हतं. पुणे आता ज्या स्थितीत आहे ते जिजाऊंच्या योगदानामुळे ते कोणीही विसरू शकणार नाही असं संतोष शिंदे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हे सरकार स्थापन झालं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. त्यामुळे या प्रस्तावावर कोणीही निषेध करणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे असेही संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.
याबाबत आज पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचं संतोष शिंदे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी आमची मागणी सरकारपर्यंत योग्यरित्या पोहोचवतील अशी आशा असल्याचंही शिंदे म्हणाले. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी, पुणे. 14 वर्षांनंतर धारूर येथील औद्योगिक वसाहतीला महत्व आलं आहे. शहरात 7 कोटी रुपयांचा गुळ प्रकल्प उद्योगाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात आता येथील औद्योगिक वसाहतीला महत्व येणार असल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे. धारूर येथील रहिवासी नामदेव गोरे यांचा सुभद्रा मॅन्युफॅक्चर कंपनीमार्फत त्यांनी धारूर येथील औद्योगिक वसाहतीची जागा खरेदी करून ती ताब्यात घेतली आहे. या जागेमध्ये देशातील पहिला आधुनिक पद्धतीचा गुळ प्रकल्प ते उभा करणार आहेत. या प्रकल्पात विना केमिकल स्वरूपाचा गुळ तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 7 कोटी खर्च अपेक्षित असून या प्रकल्पासाठीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. औद्योगिक वसाहतीच्या जागेमध्ये प्रकल्प उभा राहत असल्याने या वसाहतीला महत्व आले आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यास यातून धारूर आणि परिसरातील तरुणांच्या हाताला कामसुद्धा मिळेल. औद्योगिक वसाहतीच्या जागेमध्ये उभा करण्यात येत असलेला प्रकल्प हा देशातील पहिला प्रकल्प असून 4 महिन्यांमध्ये या प्रकल्पाचे ट्रायल करण्यात येणार असल्याचे सुभद्रा कंपनीचे चेअरमन नामदेव गोरे यांनी सांगितले आहे. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, बीड. अनेक दिवसांपासून धुळेकर जनतेला महापौर पदाचा दावेदार कोण अशी उत्सुकता लागली होती. मात्र ही उत्सुकता शिवतीर्थ येथील जाहीर सभेत आमदार अनिल अण्णा गोटे यांनी संपवली आहे. पाहुयात ही बातमी. आमदार अनिल अण्णा गोटे यांनी धुळे शहराचा महापौर पदाचा उमेदवार मीच अशी घोषणा केली आहे. यामुळे अंतर्गत विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. स्वतःच्याच नावाने मत मागायची अशी रणनीती आमदार गोटे यांनी महानगरपालिका निवडणुकांसाठी आखलेली आहे असे स्पष्ट जाणवते. हा फंडा किती उपयोगी पडतो हा येणारा काळच ठरवेल. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्याच पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचे पडसाद प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जनतेला पाहायला मिळाले. शालिनी प्लस साठी नरेंद्र खैरनार, धुळे. पुढचा महापौर आमदार अनिल अण्णा गोटे. शालिनी प्लस साठी नरेंद्र खैरनार, धुळे. राम जन्मभूमी प्रकरणी तातडीची सुनावणी करण्याची अखिल भारतीय हिंदू महासभेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणी पूर्वीच तारीख दिली असल्याचे सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान सांगितले. जनभावना लक्षात घेता या प्रकरणी त्वरित सुनावणी व्हावी असे अपील हिंदू महासभेने केले होते. दरम्यान राम मंदिर प्रकरणी मागील सुनावणीच्या वेळी केवळ 3 मिनिटांच्या आत न्यायालयाने 2019 जानेवारी पर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. अखिल भारतीय हिंदू महासभेने अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. वादग्रस्त जमिनीचे 3 भाग करून रामलला, निर्मोही आखाडा आणि मुस्लिम संघटनांना देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकेवर 29 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात आली. गोगोई यांनी या याचिकेवर पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या 1 आठवड्यात सुनावणी घेतली जाईल असे जाहीर केले होते. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपच्या काही नेत्यांनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली. मंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी खूप उशीर झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू विश्व परिषद आणि शिवसेनेने त्याविरोधात प्रदर्शनं करण्याचा इशारा दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. उनकी किताब पावर्टी एंड अनब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है, आप पारसी नहीं है, आप दादा भाई नौरोजी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है.
मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? तो फिर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल कर दे, शर्म नहीं आंदी तुहानू? हेलो, पैसे भर देना पाजी। फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी फिर ते मैं उन्नू भी फड़ लैंदा। आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है। शाबाश, सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। आता पाहूयात पुढील वृत्त। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू। सध्या दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे हा प्रकल्प पर्यटकांनी फुलून गेला आहे। मात्र समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पर्यटक ताडोबा प्रकल्पातील नियम धुडकावत असल्याचं स्पष्ट दिसतंय। ताडोबातील माया वाघीण म्हणजे वन्यजीव प्रेमींचा आकर्षणाचा केंद्रबिंदू। माया वाघीण आपल्या बछड्यांसह ताडोबात विहार करत असताना तिच्या भ्रमणाचा मार्ग रोखून धरल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे। हा प्रकार वन्यजीव प्रेमींना विचलित करणारा असून ताडोबातील व्यवस्थापनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे। पाहूयात हे वृत्त। ताडोबातील माया वाघीण म्हणजे वन्यजीव प्रेमींचा आकर्षणाचा केंद्रबिंदू। माया वाघीण आपल्या बछड्यांसह ताडोबात विहार करते। ती विहार करत असताना तिच्या भ्रमणाचा मार्ग रोखून धरल्याचे या दृश्यात दिसत आहे। हा प्रकार वन्यजीव प्रेमींना विचलित करणारा असून ताडोबातील व्यवस्थापनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे। अत्यंत संथ गतीने आपल्या पिलांसह चालणाऱ्या वाघिणीच्या पुढे जिप्सी नेत रस्ता रोखल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे। अरे गाडीवर येतात हे, जाऊ दे पुढे। कोणी गाडी येत आहे? शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर। 3 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मोहखेड शिवार झाले पाणीदार असे ट्विट केले होते। यामध्ये वर्तमानपत्रातील 3 बातम्या त्यांनी सोबत जोडल्या होत्या। आता मुख्यमंत्र्यांच्या या ट्विटवरून चांगलेच वाद निर्माण होऊ लागले आहेत। दुष्काळी परिस्थितीत मुख्यमंत्री यांनी जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचे आता बोलले जात आहे। मुख्यमंत्री यांनी मोहखेडवासियांसह संपूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल केली आहे। त्यांनी जाहीररित्या मोहखेडवासियांची माफी मागावी असे वक्तव्य काँग्रेस आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे। गावात आल्यानंतर लगेच लक्षात येते की संपूर्ण गाव दुष्काळाचा सामना करत आहे। रब्बीचे पीक घेणे तर लांबच, पण पिण्याचे पाणी देखील गावकऱ्यांना 7 ते 8 दिवसांनंतर मिळते। गावातील सर्व जलाशय सुकली असून विहिरीची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे। नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जर पाण्याची भीषण समस्या गावकऱ्यांच्या समोर तोंड वासून उभी राहिली आहे, तर मार्च ते जून या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये काय अराजक परिस्थिती ओढावेल याची कल्पना न केलेलीच बरी। चिखलीचे आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले की कृषी विभागाकडे जमिनीतील पाण्याची पातळी किती कमी जास्त झाली आहे हे मोजण्याचे कुठलेच व्यवस्था नाही, ती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाकडे आहे। याचा कारभार वरिष्ठ भूवैज्ञानिक बुलढाणा यांच्याकडे आहे। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा मागच्या 5 वर्षात मेहकर तालुक्यातील भूजलाच्या पातळीचे अधिकृत आकडे हे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दाखवते। मोहखेड गाव ज्या पाणलोट क्षेत्रामध्ये आहे त्या पाणलोट क्षेत्रामधील 3 निरीक्षण विहिरींची पाण्याची पातळी मागील 5 वर्षांच्या सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात खाली गेलेली आहे। सदर आकडेवारी भीषण वास्तव दाखवते। प्रत्यक्षात वरील वास्तव असताना मुख्यमंत्री यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या माहितीच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल केली आणि मोहखेड वासियांचे जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे असे वक्तव्य राहुल बोंद्रे यांनी केले।
पुढे ते म्हणाले, यामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे, त्यामुळे गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि इतर सदस्य व गावकरी यांनी कोरड्या जलाशयात दिवे लावून कोरडी व भकास दिवाळी साजरी करत या दिशाभूल करणाऱ्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. या सर्व बाबींवर विचार केला तर सरकार व सरकारी यंत्रणा देखील निसर्गाप्रमाणे शेतकऱ्यांची फज्जा तर उडवत नाही असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मोकळ गावाला 2-5 हजार तलाव असून आम्ही सध्या या 5 हजार तलावात उभे याच्यात एकही थेंब पाणी नाही. आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात की मोकळ गाव पाणीदार झालं. कुठं पाणीदार झालं? आमचे शेतात एकही फुल काहीच फुललेलं नाही, तरी मुख्यमंत्री साहेब म्हणतात मोकळगाव पाणीदार झालं. ते ट्विट करतात हे सपशेल कुठे. आमचं गाव दुष्काळापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा जाणून बुजून प्रयत्न आहे. संजय रामभाऊ सवडतकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार मेळेकर. मुख्यमंत्री साहेबांना जे बातमी टाकलेली आहे ट्विटवर की मोखेड गावामध्ये पाणी जलमय झालंय किंवा जलयुक्त शिवाराचे कामं असे झाले, तरी झाले जलयुक्त कामं झा त्यांनी 4 बंधारे दिलेली आहे, पण त्या बंधाऱ्यामध्ये कुठेही पाणी नाही, काही नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 3 मीटर खोदलं तर कुठेही पाणी भेटतंय, तर 3 मीटर नाही 300 मीटरही खोदलं तर मोखेड गावामध्ये पाणी नाही. पहिलंच खडकाळ परिस्थिती. आणि आमच्या हातून तर खरीप तर गेलंच, पण साहेब रब्बी बी गेली रे. आणि पाण्याचा प्रश्न राहिला, पिण्याच्या पाण्याला कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर आम्हाला वनवन भटकून पाणी आणावं लागतं प्यायसाठी. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून बुलढाणा जिल्ह्यातलं मेहकर तालुक्यातलं मोहखेड हे गाव जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पाणीदार झाल्याचं ट्विट केलं. त्यात त्यांनी 2-3 बातम्या पण लावल्या वर्तमानपत्रांमधल्या. आणि त्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांमध्ये मोहखेड गावाच्या पाण्याची पातळी जलयुक्त शिवारमुळे तब्बल 3 मीटरनी वाढली असल्याचं नोंद आहे. आणि त्यासोबतच मोकेड हे गाव पाण्याने लबालब भरले, पाणीदार झाले, प्रचंड पाणी या गावातलं वाढलं अशा स्वरूपाच्या या बातम्या या वर्तमानपत्रांमध्ये दिल्या गेलेल्या होत्या. मोकेडमध्ये आल्यानंतर लक्षात आलं की हे गाव पाण्याची पातळी वाढणं तर लांब, पण प्रचंड मोठी टंचाई पाण्याची या गावामध्ये निर्माण झालेली आहे. रब्बीचं पीक कुठलंही लावलं गेलेलं नाही. खरं तर रब्बीचं पीक लावणं तर लांब, पण इथल्या गावाला पिण्याचं पाणी देखील 8-8 दिवस मिळत नाहीये. गावाची पिण्याची पाण्याची जी विहीर आहे तिचं पाणी पूर्णतः आटलेलं आहे. आणि शेजारच्या एका शेतकऱ्याकडून पाणी त्या विहिरीमध्ये टाकलं जाते आणि त्यातून गावाला 8व्या दिवशी पाणी मिळते. खरं तर प्रचंड दुष्काळ सध्या परिस्थिती आहे. पाणी सगळ्या जलाशयांमध्ये आटलेलं आहे. एवढा प्रचंड दुष्काळ असताना मुख्यमंत्री महोदय मात्र म्हणतात पाण्याची पातळी वाढलेली आहे, 3 मीटरनी पाण्याची पातळी वाढलेली आहे. खरं तर माझ्याकडे आकडेवारी आहे, GSDA ची अधिकृत आकडेवारी आहे. भूजल सर्वेक्षण विभाग जो आहे त्याचीही अधिकृत आकडेवारी आहे. या मोहखेडचं जे पाणलोट क्षेत्र आहे, या मोहखेडच्या पाणलोट क्षेत्रामध्ये GSDA च्या ज्या 3 निरीक्षण विहिरी आहेत, या 3 निरीक्षण विहिरीवरचं मागच्या 5 वर्षातली जी सरासरी आहे, या सरासरीपेक्षा किती वाढ किंवा किती घट पाण्याच्या पातळीमध्ये झालेली आहे याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडे आहे. गजरखेड या विहिरीतली 0.46 मीटरनी पाण्यामध्ये घट झालेली आहे, पाण्याची पातळी खालवलेली आहे. लव्हा इथल्या विहिरीमधली 0.98 मीटरनी पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. तर मालखेड या विहिरीमधली पाण्याची पातळी तर तब्बल 1.66 मीटरनी खाली गेलेली आहे. ही GSDA ची अधिकृत आकडेवारी आहे या मोहखेडच्या संदर्भातली. जेव्हा पाण्याची पातळी 1.5 मीटरपेक्षा जास्त खाली गेल्याचं GSDA सांगते, शासनाचा अधिकृत विभाग सांगतो, तिथे मुख्यमंत्री मात्र पाण्याची पातळी 3 मीटरनी वाढून मोहखेड पाणीदार झाल्याचं सर्रास निखालस खोटं बोलतात. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये तब्बल 750 कोटीपेक्षा जास्त रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च झालेले शासनाचे. आणि त्यातून तब्बल 650 गावं ही वॉटर न्यूट्रल झाल्याचं शासकीय विभाग सांगतो. पण या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकर लावल्या गेलेले आहेत, विहिरींचं अधिग्रहण झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं ही वॉटर न्यूट्रल गावं झालेल्याचं खोटं हे सांगितलं गेलेलं आहे.
शालिनी प्लस साठी योगेश शर्मा बुलढाणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हिताच्या विरोधात घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला 2 वर्ष पूर्ण झाली। त्यांच्या विरोधातच कराडमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने काळा दिवस पाळत रास्ता रोको करण्यात आले। यावेळी कोल्हापूर नाक्यावर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळा दिवस पाळत निदर्शने सुद्धा करण्यात आली आहेत। नोटबंदीच्या निर्णयामागे जो उद्देश होता तो पूर्णतः फसलेला आहे। या फसव्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत कराडमधील कोल्हापूर नाक्यावर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळा दिवस पाळत निदर्शने करण्यात आले। नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारने सत्तेवर आल्यापासून अनेक घोषणा आणि योजना जाहीर केल्या, त्यामध्ये बहुतांशी योजना आणि फसव्या घोषणा निघाल्याने देशातील जनतेचा अक्षरशः भ्रमनिरास झाला आहे। त्यामधीलच नोटबंदी हा निर्णय एक आहे। या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे। तसेच यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सरकारवर टीका केली आहे। आज मध्यरात्री यानी 8 नवंबर 2016 की रात्री को 12 बजे से वर्तमान में नोटबंदीचा अत्यंत दुर्दैवी निर्णयाला 2 वर्ष होऊन गेलेले आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशव्यापी हा काळा दिवस म्हणजे आंदोलन केलेलं आहे। त्यामध्ये आज सातारा जिल्ह्यातलं आंदोलन कराडला झालं, कराडला संबंधित जिल्ह्यातले कार्यकर्ते आले होते आणि आज आम्ही थोडा रस्ता रोको केला। प्रातिनिधिक स्वरूपावर लोकांना त्रास व्हावा अशी आमची भावना नाही आहे, पण लोकांना कळलं पाहिजे की हा नोटाबंदीचा निर्णय तो रेटून मोदी सरकारनं घेतला, कुणालाही विश्वासात न घेतला, कुणालाही त्यामध्ये सल्लामसलत न करता घेतला। एकट्यानं 2-4 उद्योगपतींच्या सल्ल्याने 2-4 अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने घेतलेला निर्णय देशहिताच्या किती विरोध होता, देशहिताकरता किती घातक होता, त्याचं पुढं आले। मोदींना जर काही त्याचं समर्थन करायचं असेल तर अवश्य करावं। त्याकरता एक श्वेतपत्रिका आज देशासमोर ठेवली पाहिजे, त्याची खुलेआम चर्चा झाली पाहिजे। किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अर्थव्यवस्थेमध्ये किती टक्के घट झाली, व्यापार किती घटला। आज गेल्या 16 वर्षामध्ये भारताचा निर्यात व्यापार हा सगळ्यात कमी आहे आणि त्यामुळं रुपयाची किंमत घसरायला लागलेली आहे। एका वर्षभरामध्ये रुपयाची किंमत 16% खाली घसरली आहे, खरं आहे का नाही हे मोदी का सांगत नाही? आज पेट्रोलच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत, हे खरं आहे का नाही? मग तुम्ही का वाढवताय? तुम्ही कर वाढवले ते खरं आहे का नाही? तुम्ही कराच्या रूपानं 21 लाख कोटी रुपये 4.5 वर्षात गोळा केलेत, हे खरं आहे का नाही? हे पैसे कुणाचे आहेत? हे सामान्य माणसाचे, गरिबांचे पैसे आहेत। खताच्या किमती वाढलेल्या आहेत पेट्रोल डिझेलमुळं, आज वाहतूक खर्च वाढलेला आहे, महागाई वाढलेली आहे, कोण जबाबदार आहे? तुम्हाला अर्थव्यवस्थेचं संचालन करता येत नाही, त्यामुळे संपूर्ण अपयश आलेलं आहे। म्हणून तुम्ही आता रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीवर डल्ला मारायचा प्रयत्न करताय। रिझर्व्ह बँकेमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे 4 लाख कोटीचा। सरकारचा अंदाज सपशेल चुकला, सरकारला वाटलं की नोटाबंदीमधून आपल्याला 4-1 कोटी रुपयाचा नफा होईल, काही झाला नाही। हा नोटाबंदी ही काळा पैसा पांढरा करायची जगातली सर्वात मोठी स्कीम होती, योजना होती, ही मोदी सरकारनं विचारपूर्वक आणली होती। आपल्या सगळ्या मित्रांचा काळा पैसा सफेद करून बँकेत जमा केला, हे खरं आहे का नाही? मग तुम्ही आता कसं समर्थन करताय? आम्ही या सगळ्या प्रक्रियेचा तीव्र निषेध करतो, लोकांच्यामध्ये जागृती आम्ही करणार आहे। आणि नुसताच नोटाबंदीचा निर्णय एक विषय झाला, त्यानंतर राफेल खरेदीचा घोळा, राफेल खरेदीवर पांघरून घालण्याकरता CBI संचालकांचा मुक्त करणं, ती चौकशीत दडपण्याचा प्रयत्न करणं, रिझर्व्ह बँकेकडून 4 लाख कोटी रुपये मागून सरकार कसं तरी चालवायचा प्रयत्न करणं, त्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्तेवर गदा आणणं, हे सगळे विषय अतिशय गंभीर आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे जज लोया होते त्यांचा जो संशयास्पद मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये आणखी नवीन तथ्य सापडलेलं आहे। लोयांनी ज्या आपल्या मित्रांना विश्वासात घेऊन सांगितलं होतं की माझ्यावर दबाव येतोय, त्या दोघांची हत्या झालेली, ह्याला जबाबदार कोण? याची चौकशी झाली पाहिजे का नाही? त्या लोया मृत्यूच्या चौकशीबद्दल सुप्रीम कोर्टाच्या 4 सर्वोच्च न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली, पण सरकारला त्याचं काही घेणं नाही। त्यामुळं मला वाटतं की लोयाची मृत्यूची केस असेल, गुजरातमधल्या हरेन पांड्याचा पॉलिटिकल मर्डर असेल, माजी गृहमंत्री
नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये जे माजी गृहमंत्री त्यांची झालेली हत्या असेल 2003 किंवा त्यानंतर ती हत्या पचवण्याकरता झालेले सोराबुद्दीन शेखचा खून, गोसरबीचा खून, तुलसी प्रजापतीचा खून, त्यानंतर हे सगळे झालेले खून आहे लोह्या मृत्यू, त्याचबरोबर त्या लोह्यांचे दोन मित्र होते त्यांचा संशयास्पद मृत्यू, सगळी चौकशी झाली पाहिजे. आणि त्याकरता काँग्रेस पक्षाने मागणी केली आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी नेमून चौकशी करा. दररोज मला वाटतं त्यांचा पाय खोलात चालेल. आणि आता मला 11 तारखेच्या 5 राज्याच्या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर मला असं वाटतं की भाजपचे काही उच्चपदस्थ नेते काहीतरी भूमिका घेतील, केंद्रातले मंत्री असलेले बाहेर. आमचे तर आंदोलन चालूच आहे, आमच्या आंदोलनाला ताकद यायला लागलेली आहे, आमच्या आघाड्या व्हायला लागलेले आहेत. कर्नाटकचा निकाल आपण पाहिला, पोटनिकाल. तेलंगणाला गेलो तो प्रचाराकरता, तिथेही प्रचंड उत्साह आहे. तेलंगणामध्ये सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काँग्रेस TDPचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकच्या पोटनिवडणुकीचा निकाल आपण ऐकला. शालिनी प्रसाठी, सकलेन मुलानी, कराड. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर. भारत पाक सीमेवर गोळीबार, नाशिकचे सुपुत्र केशव गोसावी शहीद. शिराळ्यामध्ये एका महिलेचा खून, परिसरात खळबळ. शिवशाही गाडीचा अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सेलूमध्ये रस्त्यांची मागणी, रस्ते न झाल्यास नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा. आणि पुण्याचे नाव बदलून जिजापूर ठेवा, संभाजी ब्रिगेडची मागणी. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.